पत्रां तुम्ही दिली म्हणा, खंयच म्हाका विरोध कोणें केल्लो म्हाका दिसूंक ना. निवडून येणे न येणे हे असो की पावस कितलो चड पडटा आणि कमी पडटा काय वेळार अशें खबरी. आणि हो अनुभव गेल्या 50 वर्षांनी हांवें जवळ जवळ बरो भरपूर घेतला. ताका लागून आनंदच जाता नेहमी की लोकांनी पाठिंबो दिलो आणि लोकांच्या पाठिंब्याचेर हांव फुडें सरलो. अगदी 1974 50 वर्षां फाटी भाऊसाहेब बांदोडकरांचे निधन झाले 12 ऑगस्ट 1974. आणि त्यानंतर 6 महिन्या भीतर जे इलेक्शन झाले त्या इलेक्शनात म्हाका तिकीट दिली गेली. अकल्पित असं तिका म्हणतात पळय तशी माझी निवड लास्ट मिनिट दनपारच्या 3 पर्यंत फॉर्म भरूंक जाय आणि माझी निवड 2:30 झाली म्हाकाच खबर ना. तेव्हा प्रतापसिंग राणे त्या पक्षान आमच्या ते घेऊन गेले म्हाका कलेक्टरच्या ऑफिसात आणि फॉर्म भरून दिलो. आणि सहजरित्या आमच्या बांद्रेच्या माझ्या भावांनी हे आता जे झाडार असतात ते भुरगे धरणार त्यांना मताचो अधिकार नसतो पण त्यांचे व्हडले भाव आई वडील ह्यांच्यानी पाठिंबा दिलो. आणि असे अलगत खे तळ हाताचेर अशें म्हणा न्ही रे फूल घेऊन असं होतं कसं कसं म्हणा निवडून दिलो. आणि कंटिन्युअसली 5 टाइम्स निवडून दिलो. ज्या पक्षाबरोबर आम्ही युती त्या वेळार केली महात्मा गांधी पार्टी भारतीय जनता पक्षाबरोबर केली त्या लोकांनी आय त्यावेळी दगाबाजी केली आणि काँग्रेसीक मतदान केलं विरोधकान मतदान केलं. एनी हाव पॉलिटिक्स टेक्स इज ओन टर्न आपल्या प्रमाणे फिरता. परंतु 1996-96 सालात लोकांनी ठरवले तू विधानसभेत नव्हे लोकसभेत जाय. आणि 1996 ज्यांना हा लोकसभेत उभं राहिलो असे घसघशांनी मतांना दिल्लीक धाडलो. दिल्लीक धाडलो आणि आश्चर्य म्हटलं आणि आश्चर्य कसं किती मंत्री झालो थो म्हणजे काय देवेगौडाकडे मिटिंग ना ओळख नसेल त्यावर कारण सिव्हिल प्रोसिजर कोड कोड आणि जो कायदा लागतात त्या कायद्याने आमूलाग्र बदल हांवें करून हाडलो. आणि सांगून गेल्या ती सुद्धा बरंच घटना पावसा पावसा चलले गावा आता शावर्स ऑफ ब्लेसिंग्स अ ग्रेट तो पावसाने ब्लेसिंग दिले. एनिवे इलेक्शन झाल्या उपरांत प्रत्येक मतदारसंघात वचून ब्लॉक कमिटी कार्यकर्ते यांचे भेटी घेऊचे माझो उद्देश काय प्रमाणात ते काम हांवें केलें. 70 गेलो मांद्र्यान गेलो पेडण्यान कांय ठिकाणी गेलो बार्देजांनी कांय ठिकाणी. परंतु अशें थारलें भुरगें म्हणपाक लागले की सगळ्यांक एकठांय आपोवया सगळ्यांक म्हणजे कोणाक कमिटीचे कोण हेड्स आसात तांकां आपोवया नाजाल्यार 20 कॉन्स्टिट्युएन्सीज 100 जरी जाले धरले तरी हो हॉल कित्याक पावतलो. 20 वर्षां पयलीं पहिले त्यांनी महिला रिझर्वेशन हे बिल हांगा पार्लमेंटात आणलेले. त्यांना जेव्हा त्यांनी पार्लमेंटात ते बिल आणले त्यांना आम्ही हांव तरी नाशिल्ले त्यांना पळोवपाक गॅलरीत पण ॲज वी नो ऑल ऑफ अस नो दॅट ही ब्रॉट दॅट बिल. आणि हे जे भाजप सरकार आय डोंट वॉन्ट टू ब्रिंग पॉलिटिक्स टुडे हियर पण ह्यांनी हे बिल आत्ता पास केले 10 वर्ष राज्य करताले. आम्ही जेव्हा जेव्हा बिल हे काँग्रेसीने बिल हाडले पार्लमेंटात त्यांना त्यांना केन्नाच सपोर्ट त्यांनी करू ना पण पार्लमेंटचे इलेक्शन समोर पळून त्यांनी ते बिल घाईगडबडीनं पास केले परंतु इम्प्लिमेंट करपाक तयार ना. हांव आणि माझी थोडी महिला काँग्रेसची महिला आम्ही आत्ता पहिलंच
आमच्या प्रतीक्षाबी आशिल्ली. पयरच आम्ही दिल्लीच्यान आयले आणि थंय आम्ही एक वडले आंदोलन केले आणि ते आता गोयात बी आम्ही ते आंदोलन सुरू करतले की तुम्ही इम्प्लिमेंट बील केलेले असा महिला रिझर्वेशनचे 33% ते लागू कित्याक करणार. सेन्ससचे एक त्यांनी निमित्त दिले असं सांगितलं असं सेन्सस जावना म्हणून करू ना. सेन्सस तुमचे राज्य आशिले 2021 सेन्सस हे जावपास जाय आशिले. 11 झाले 10 वर्षांनी जाता 21 जावपास जाय आशिले ते त्यांनी करू ना. डिलिमिटेशनचे एक निमित्त येतात. ह्याचा अर्थ असा की त्यांना हे बायला मुखार येऊपास देऊपाकच नका. वेर एज पीपल लाईक बाई खल्लप आमचे काँग्रेसचे सगळे नेते हे सगळे महिला आरक्षण देऊपाक मुखार सरलेले असा आणि आता आम्ही हो लढा पुढे लढयतले आणि त्याका लागून हा भाई खरेच आय एम रिअली ग्रेटफुल टू यू दॅट यू ब्रॉट दॅट बिल इन टू द पार्लमेंट अँड होप वी आर सक्सेसफुल इन इम्प्लिमेंटिंग इट इमिजिएटली इन द 4 कमिंग असेंब्ली इलेक्शन इन द 4 स्टेट्स. लोकांचो आवाज जाऊन लोकांचे प्रश्न घेऊन मुखार वरपाक शकता आणि गोयात जे जे किती कमी पडता थंय आवाज लोकांचो आवाज जाऊन मुखार सरपाक शकता आणि भाईकडे जी सगळी सगळी कॅपेसिटी असा सगळा एक्सपिरियन्स असा आणि भाईचे मार्गदर्शन काँग्रेस पक्षात तसेच गोयांकूय लाभचे अशी अपेक्षा धरता. कृतज्ञता सोहळो तुम्ही घडवून हाडलो कारण तेजे सगळी जाणा जाणा की हालीच्याच झाल्या पार्लमेंट इलेक्शनात उत्तर गोयात सगळ्यांनी तुम्ही काम करून काँग्रेस पक्षा खातीर वावरून भाई खातीर वावरून तुम्ही सगळी जणां जे तुम्ही कष्ट घेतले आणि ताका लागूनच आमकां लाखो मतां पडली आणि आमकां दिसलें की ह्या सरकारान जे साम दाम दंड भेद खंय कितेंच फाटी दवरिनासतना लोकांक आणि जे तांचे अगेन्स्ट उलयतात तांकां आमची एकी फोडपाचे खूप प्रयत्न झाले जायत आसा. पण तरी सुद्धा तुम्ही सगळे नेटान काँग्रेस पक्षाबद्दल बरोबर रावले भाई बरोबर रावले असे खूप लोक असा की जे काँग्रेस ना ते आणि केन्ना काँग्रेस बरोबर नाशिले बी पहिले असे सुद्धा लोकांनी ह्या कॅम्पेनीन जेव्हा आम्ही भोवली जेव्हा मिटींग झाल्यो त्यांना त्या लोकांनी सांगले की ह्या फाटी आम्ही भाई बरोबर ह्या फाटी आम्ही काँग्रेस पक्षात मत घालतली म्हणून तातून काँग्रेस पक्षाचे कितलेशे तांकां आकर्षण आशिल्ले काय भाई बद्दलूच तांकां भितर सांगून किंवा तांचे जे गूण आसा भाईचे ती ते गूण आतां सांगिल्ले आसा की एक बरो लिडर तो झालो बरो म्हणजे ज्ञान आशिल्लो अनुभव आशिल्लो असो एक मनीस आमकां पार्लमेंटान धाडूंक मेळटलो ह्या आशेन लोकांनी आमचे लोक आमच्या बरोबर रावले. कित्याक गोंयचे सध्या प्रश्न आसा पळय न्ही ते खूप आसात. एनवायरमेंटलचे प्रश्न हांगा जे भ्रश्टाचार चालू आसा गोंयांत त्या बद्दलचे प्रश्न आणि हे सगळे जे पळय वातावरण गोंयांत जाल्ले आसा ना ते बिझनेसांक पोशीत ना फक्त ते ज्या ह्या सरकाराच्यो पॉलिसी आसा की थोडे श्रीमंत जे पळय भारतातले आसा तांच्या बरोबर रावपाचे आणि गरिबांची आणि बाकीच्या वर्गाची कितेंच दखल हो सरकार घेना उलट तांचेर अत्याचार जाता आणि हाका लागून आमच्या बरोबर खूप जे नॉन काँग्रेस केन्नाच काँग्रेसीर बरोबर नाशिल्ले असे लोक आमच्या बरोबर वावरले. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.